आत्ताच्या घडची सगळ्यात मोठी बातमी, नाशिक महापालिका शिक्षण विभाग अधिकारी सुनीता धनगर व शिक्षण विभागाचा लिपिक नितीन जोशी यांना लाच घेताना अटक। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली कारवाई। तब्बल 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना करण्यात आली अटक। तक्रारदार सस्पेंड, मुख्याध्यापकास कामावर रुजू करण्यासाठी लागणारे पत्र देण्यासाठी मागितली होती लाच। महापालिकेत केलेल्या कारवाईने संपूर्ण नाशिक शहरात एकच खळबळ। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी शर्मिष्ठा वालावलकर मॅडमांचं नाशिककरांकडून होतंय कौतुक।